नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सराव संच 3.4 मधील पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण या सराव संचामधील चौथं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चौथं उदाहरण काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा आपण बघूया। तर चौथं जे उदाहरण आहे त्या चौथ्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय माहिती दिली ती बघा। एका नाट्यगृहामध्ये खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत। एक नाट्यगृह आहे आणि या नाट्यगृहामध्ये एकूण किती रांगा आहेत तर 27 रांगा आहेत। पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या मांडलेल्या आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या मांडलेल्या आहेत, तिसऱ्या रांगेमध्ये 24 खुर्च्या मांडलेल्या आहेत। याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी केलेली आहे। तर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की 15व्या रांगेमध्ये एकूण किती खुर्च्या असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण नाट्यगृहामध्ये किती खुर्च्या असतील असा देखील प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। आता बघा, या उदाहरणामध्ये असं गृहीत धरा की आपल्या डोळ्यासमोर आपण नाट्यगृह आणायचं आहे आणि या नाट्यगृहामध्ये पहिल्या ओळीमध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या ओळीमध्ये 22 आहे, तिसऱ्या ओळीमध्ये 24 आहेत। याप्रमाणे असं करत करत त्यांची संख्या दोन दोनने वाढत जाते आणि 15व्या ओळीमध्ये किती खुर्च्या आहेत हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की संपूर्ण नाट्यगृहामध्ये एकूण खुर्च्या किती असणार आहेत, असे दोन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत। मग आता या ठिकाणी जी दिलेली माहिती आहे त्या दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सगळ्यात पहिल्यांदा दिलेली माहिती लिहून घेऊयात आणि मग उदाहरण सोडवायला सुरुवात करूया। आता बघा, तुम्हाला या नाट्यगृहामध्ये पहिल्या ओळीमध्ये दिलेलं आहे किती खुर्च्या आहेत, 20। म्हणून पहिल्या ओळीत 20 खुर्च्या, त्यानंतर दुसऱ्या ओळीत 22 खुर्च्या आणि तिसऱ्या ओळीत 24 खुर्च्या, याप्रमाणे त्या खुर्च्यांची संख्या दोन दोनने वाढत जाते। आता लक्षात घ्या, या ठिकाणी मग इथे 20, मग दुसऱ्या ओळीतल्या 22, तिसऱ्या ओळीतल्या 24, याप्रमाणे ही आपल्याला काय मिळणार आहे, ही एक ही क्रमिका आहे। कारण ही एक क्रमिका तयार होणार आहे। आता ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे। आता बघा, इथे जर आपण डी ची किंमत पाहिली तर बघा 22 वजा 20 बरोबर किती येणार आहे, 2। तसं जर तुम्ही 24 वजा 22 केलं तरी 2च येणार आहे। म्हणून आपल्याला डी ची किंमत किती मिळाली, इथे 2 मिळालेली आहे। मग या ठिकाणी साधारण फरक जो आहे तो सगळीकडे सारखा मिळालेला आहे। त्याचप्रमाणे पहिल्या ओळीमध्ये किती खुर्च्या आहेत, 20 खुर्च्या आहेत। मग पहिल्या ओळीत जर 20 खुर्च्या असतील, या क्रमिकेमध्ये पहिली संख्या आहे 20, म्हणजे या ठिकाणी आपल्या ए ची किंमत मिळणार आहे 20। मग बघा, जर इथे आपल्याला जो सामान्य फरक आहे तो स्थिर मिळतोय, ए ची किंमत पण माहीत झाली, म्हणून ही काय असणार आहे, अंकगणिती श्रेणी असणार आहे। म्हणून आपण काय लिहू शकतो, म्हणून 20 22 24 ही अंकगणिती श्रेणी आहे। आणि आता अंकगणिती श्रेणी आहे आपण हे सिद्ध केलं। आता आपल्याला काय विचारलेलं आहे की 15व्या ओळीमध्ये असणाऱ्या खुर्च्यांची संख्या, मग या ठिकाणी बघा 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या, 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या म्हणजे ती किती ओळ असणार आहे, तर 15वी ओळ असणार आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या काय येणार, मग ती T15 येणार आहे। कारण 15वी ओळ आहे म्हणून आपल्याला ते T15 घ्यावं लागेल। मग या ठिकाणी आपण टी एच सूत्र पहिल्यांदा लिहिणार आहोत, ए अधिक एन वजा एक गुणिले डी। मग यामध्ये ए ची किंमत किती आहे, 20। आता लक्षात घ्या, T15 म्हणजे आपल्या इथे TN ची किंमत आहे 15, म्हणजे N ची किंमत आपण घेतली 15। मग या ठिकाणी पण काय येणार आहे, 15 वजा 1 आणि D ची किंमत आहे 2। मग या ठिकाणी फक्त सोडवायचे 20, तसेच 15 मधून 1 गेले तर येणार आहे 14 गुणिले 2। मग 20 अधिक 14 गुणिले 28, याची जर बेरीज केली तर मिळणार आहे 48। म्हणजे 15व्या ओळीमध्ये किती खुर्च्या असतील, तर 48 खुर्च्या असतील। म्हणजे इथे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। फक्त आपण TN सूत्र या ठिकाणी वापरलं आणि त्याच्यामध्ये किमती घातल्यावर आपल्याला 15व्या ओळीतील खुर्च्यांची संख्या मिळालेली आहे। आता आपल्याला विचारलेलं आहे की सभागृहामध्ये एकूण किती खुर्च्या आहेत। आता तुम्हाला तिथे एक अट अशी दिली बघा की एकूण सभागृहामध्ये किती रांगा आहेत,
तर एकूण सभागृहामध्ये 27 रांगा आहेत. मी या ठिकाणी मी ते लिहिते सभागृहात 27 रांगा आहेत. आणि तुम्हाला विचारलेलं आहे की एकूण खुर्च्या किती असतील त्या सभागृहामध्ये. मग या ठिकाणी आपल्याला कशाची किंमत माहित झाली, मग 27 रांगा असतील तर या ठिकाणी आपल्याला एकूण खुर्च्यांची संख्या काढायची, म्हणजे इथे एस येणार आहे. आणि मग अशा एकूण किती रांगा आहेत, 27. मग इथे येणार आहे एस 27. मग यासाठी आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, तर एस एन चं सूत्र या ठिकाणी लिहिणार आहोत. एस एन चं सूत्र काय आहे, एस एन चं सूत्र आहे एन छेदस्थानी 2 कंसात 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. आणि या सूत्रामध्ये फक्त आपल्याला किमती घालायच्या आहेत. मग इथे एन ची किंमत किती होती, आता लक्षात घ्या, इथे एन ची किंमत आपण 27 घेणार आहोत, कारण इथे आपल्याला 27 रांगा सभागृहात दिल्या. तुम्ही इथे एन ची किंमत येणार आहे 27 छेदस्थानी 2 कंसात 2 गुणिले ए ची किंमत किती आहे, तर ती आहे 20, अधिक एन ची किंमत येणार आहे 27 वजा 1 आणि डी ची किंमत आहे 2. या ठिकाणी फक्त किमती आपण घातल्या. इथे 27 2 ने आपण भाग देऊ शकत नाही, तेव्हा 27 2 तसेच ठेवा. 20 2 40 अधिक 27 1 गेले तर 26, आणि 26 आणि 2 गुणाकार केला तर 26 2 52. या ठिकाणी मी डायरेक्टली लिहिते थोडं 27 छेदस्थानी 2, आणि याची जर बेरीज केली देणार ती 92, कारण 52 मध्ये जर 40 मिळेल तर मिळणार आहे 92. आता हे दोन्ही तुम्ही भाग देऊ शकता, बे चोक 8 खाली उरला एक बे सख 5, म्हणजे येणार आहे 27 गुणिले 46. आता इथे एस एन आहे, मग त्या ठिकाणी एन ची किंमत आपण 27 घातली होती, म्हणून एस 27 बरोबर येणार आहे 27 गुणिले 46. मग या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला तर येतो 1242. तुम्ही हे कॅल्क्युलेशन घरी करून पाहायचं आहे. मग या ठिकाणी एस 27 ची किंमत झाली 1242, म्हणजेच संपूर्ण सभागृहामध्ये किती खुर्च्या आहेत, 1242. तर या उदाहरणामध्ये आपण काय काय केलं हे मी एकदा परत एकदा सांगते बघा. सुरुवातीला पहिल्या ओळीत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या ओळीमध्ये 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या ओळीमध्ये 24, याप्रमाणे ती क्रमिका तयार झाली. त्यानंतर साधारण फरक जो आहे तो सगळीकडे स्थिर आहे, तो मिळाला आपला 2. त्याप्रमाणे पहिली ए ची किंमत आपल्याला माहिती आहे, ती 20 घेतली, आणि इथे सामान्य फरक स्थिर आहे म्हणून ती अंकगणिती श्रेणी आहे. आणि त्या अंकगणिती श्रेणीमध्ये आपण काय केलं आहे, तर या अंकगणिती श्रेणीनुसार आपल्याला 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत त्या मोजायच्या, म्हणून आपण टी एनचं सूत्र वापरलं. त्यानंतर आपल्याला 15व्या ओळीमध्ये 48 खुर्च्या मिळाल्या. आता आपल्याला विचारले की सभागृहामध्ये किती खुर्च्या असतील, आता या सभागृहामध्ये एकूण किती रांगा आहेत, तर 27 रांगा आहेत, म्हणून आपण एस एनच्या सूत्रामध्ये एनची किंमत 27 घातली, आणि सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळालं, एकूण सभागृहामध्ये एकूण खुर्च्यांची संख्या आहे 1242. तर ही दोन वाक्य तुम्ही फक्त उदाहरणाच्या शेवटी लिहायची आहेत की 15व्या रांगेमध्ये 48 खुर्च्या आहेत आणि सभागृहामध्ये 1242 खुर्च्या आहेत. तर अशा प्रकारे आपण या एकाच गणितामध्ये टीएन आणि एस एन अशी दोन्ही सूत्रे या ठिकाणी वापरलेली आहेत. आता आपण यापुढील जे दुसरं उदाहरण आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक आहे 5. तर या 5व्या उदाहरणामध्ये जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती माहिती बघूयात पहिल्यांदा आपण. तर या 5व्या उदाहरणामध्ये काय माहिती दिली बघा, तर कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानांच्या नोंदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. बघा, कारगिल या ठिकाणी सोमवारपासून ते शनिवार असे 6 दिवस आहेत. बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे 6 दिवसांच्या नोंदी, तापमानांच्या नोंदी त्या ठिकाणी केलेल्या होत्या. आणि त्या नोंदी ज्या आहेत त्या अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत असं दिलेलं आहे. बघा, आणि सोमवार ते शनिवारच्या ताप म्हणजे सोमवार आणि शनिवार या 2 दिवसांचं जे तापमान आहे त्या तापमानांची बेरीज ही मंगळवार आणि शनिवार यांच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. तर तुम्हाला आणखीन एक अट या ठिकाणी दिलेली आहे, ती अशी आहे बघा की बुधवारचं तापमान जर -30 अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. तर हे उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवातीला जी दिलेली माहिती आहे ती आपल्याला काहीतरी गृहित धरावी लागणार आहे. बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 6 दिवसांचं तापमान आपल्याला गृहित धरावं लागणार आहे, आणि मग पुढच्या अटींचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग पहिल्यांदा आपण ते तापमान काहीतरी गृहित धरूयात. आता मागे आपण 3 क्रमागत पदे 4 क्रमागत पदे या ठिकाणी पाहिली होती, तशाच पद्धतीची पदे या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावी लागणार आहे. आता बघा, इथे तुम्हाला एक महत्त्वाची अट काय दिलेली आहे,
अंकगणितीय श्रेणीतील तापमान जे आहे, सॉरी अंकगणितीय श्रेणी मध्ये आहे, तापमान जे आहे ते अंकगणितीय श्रेणी मध्ये दिलेलं आहे, म्हणून तापमान किंवा तापमानाची नोंदी आपण म्हणू शकतो की तापमान हे अंक गणिती श्रेणी आहे. जर इथे तापमान हे अंकगणिती श्रेणी मध्ये दिलेलं असेल तर आपण ते तापमान काय गृहीत धरूया, लक्षात घ्या तापमान हे शून्य, आपण कुठलंही तापमान आपण अंश सेल्सिअस असते, कोणतंही तापमान जे आपण मोजतो ते कसं असतं अंश सेल्सिअस मध्ये असते आणि ते तापमान आपण गृहीत धरणार आहोत. म्हणून आपण काय केलं बघा, तापमान हे अंकगणिती श्रेणी आहे, तापमान हे अंश सेल्सिअस असते आणि सोमवार सोमवार ते शनिवार चे तापमान आपण काय करूयात, सोमवार ते शनिवारचे तापमान जे ते गृहित धरणार आहोत. मग ते तापमान कसं गृहित धरायचं तर ते लक्षात घ्या, पहिल्यांदा ए वजा तीन डी, ए वजा दोन डी, त्यानंतर ए वजा डी, नंतर ए, नंतर ए अधिक डी आणि ए अधिक दोन डी. तर हे तापमान लक्षात घ्या, जी क्रमागत पदे असतात तर ही क्रमागत पदेच आपल्याला या ठिकाणी गृहित धरावी लागतात. मग या ठिकाणी पहिलं तापमान म्हणजे सोमवारचं तापमान असणार आहे ए वजा तीन डी, मंगळवारचं असणार आहे ए वजा दोन डी, बुधवारचं असणार आहे ए वजा डी, गुरुवारचं ए, शुक्रवारचं ए अधिक डी आणि शनिवारचं असणार आहे ए अधिक दोन डी. म्हणून सोमवार ते शनिवारचे तापमान असे असणार आहे. आता हे आपण गृहित धरतोय. मग आता तुम्हाला पहिली अट काय दिलेली बघा, तर तुम्हाला पहिल्या दिलेलं आहे की बुधवारचं जे तापमान आहे ते किती आहे वजा तीस अंश सेल्सिअस, तुम्हाला दिलं आहे पहिल्या अटीनुसार, पहिल्या अटीनुसार काय दिलेलं आहे बघा, तर या ठिकाणी बुधवारचं तापमान तुम्हाला दिलेलं आहे, बुधवारचे तापमान किती आहे तर वजा तीस अंश सेल्सिअस हे दिलेलं आहे. मग आता बघा या ठिकाणी बुधवारचं आपण आपण काय गृहीत धरतो, हे आहे सोमवारचं, हे मंगळवारचं आणि हे येणार आहे बुधवारचं, म्हणून आपल्याला काय मिळालं पहिल्या अटीनुसार तर ए वजा डी बरोबर वजा तीस अंश सेल्सिअस, कारण आपल्याला उदाहरणामध्ये बुधवारचं तापमान दिलेलं आहे म्हणून ए वजा डी बरोबर किती येणार आहे वजा तीस अंश सेल्सिअस. आता दुसरी अट काय दिली तुम्हाला बघा, तर दुसरी जी अट आहे त्या दुसऱ्या अटीमध्ये आपल्याला दिलेलं आहे की सोमवार आणि शनिवार याचं जे तापमान आहे त्याची बेरीज. आता सोमवारचं आणि बुधवार शनिवारचं तापमान आपण पहिल्यांदा बघू, म्हणजे काय येणार आहे दुसरी अट, म्हणून दुसऱ्या अटीनुसार सोमवारचं तापमान आहे ए वजा तीन डी अधिक सोमवारचं आणि शनिवारचं, म्हणून शनिवारचं तापमान आहे ए अधिक दोन डी, या दोन्हींची बेरीज. म्हणजेच बघा सोमवार आणि शनिवारच्या तापमानांची बेरीज ही मंगळवार आणि शनिवारच्या तापमानांच्या, मंगळवारचं तापमान आहे ए वजा दोन डी आणि शनिवारचं तापमान आहे ए अधिक दोन डी, म्हणजे मंगळवारचं आणि आपण शनिवारचं तापमान लिहिलं त्या तापमानांच्या बेरजेपेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त आहे. मग आता या ठिकाणी बघा यांची जी बेरीज आहे तर ही बेरीज जी आहे यांच्या बेरीजला आपण काय करणार फक्त पाचने गुणणार, कारण पाचने ते सॉरी पाचने जास्त आहे म्हणून इथे येणार आहे अधिक पाच. लक्षात घ्या ही दुसरी अट काय आहे की सोमवारचं तापमान आणि शनिवारचं तापमान यांची जी बेरीज आहे ती मंगळवारचे तापमान आणि शनिवारच्या तापमानापेक्षा पाचने जास्त आहे, म्हणून या ठिकाणी आपण बेरीज फक्त केली. आता इथे बघा ए आहे झाले दोन ए, त्यानंतर वजा तीन डी आणि दोन डी यांची काय होणार आहे वजा बाकी आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, तीन मधनं दोन गेले तर मिळणार आहे एक म्हणून इथे येणार आहे फक्त वजा डी. त्यानंतर इथे पण बघा ए आणि ए होणार आहे दोन ए, त्यानंतर वजा दोन डी आणि अधिक दोन डी कॅन्सल होतील म्हणजे इथे शिल्लक आहे फक्त पाच. आता इकडच्या बाजूला बघा हे दोन ए आणि हे दोन ए पण काय होतील कॅन्सल, कारण हे दोन ए जर इकडे आले त्यांची वजा बाकी होणार उत्तर येणार आहे शून्य, म्हणून आपल्याला डी ची किंमत काय मिळणार आहे हे वजा चिन्ह जर इकडे घेतलं तर डी ची किंमत मिळणार आहे वजा पाच. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी डी ची किंमत मिळाली आहे वजा पाच. आता ही किंमत जी आहे ही किंमत आता इथे मला समीकरण एक म्हणते, समीकरण एक मध्ये जर आपण घातली तर आपल्याला कशाची किंमत मिळणार आहे तर आपल्याला ए ची किंमत मिळणार आहे. इथे ए वजा डी बरोबर मी फक्त इथे वजा तीस घेते, आता अंश सेल्सिअस आपण नंतर विचारात घेऊ. मग या ठिकाणी डी ची किंमत मी घेतली वजा पाच, तर ए वजा हे कंसामध्ये येणार आहे वजा पाच बरोबर वजा तीस,
मग या ठिकाणी ए हे वजा वजा होतील अधिक पाच बरोबर वजा तीस, म्हणून ए ची किंमत काय मिळणार आहे बघा वजा तीस आणि हे अधिक पाच पलीकडे गेल्यानंतर होतील वजा पाच, म्हणून ए ची किंमत मिळणार आहे तुम्हाला वजा पस्तीस, कारण इथे वजा तीस आणि वजा पाच काय होती पस्तीस आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून या ठिकाणी ए ची किंमत मिळाली वजा पस्तीस. आता तुम्हाला उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे, तर तुम्हाला या सर्व दिवसांचं तापमान विचारलेलं आहे, म्हणजे सोमवारचं तापमान किती, मंगळवारचं किती, बुधवारचं किती, गुरुवारचं किती, शुक्रवारी, शनिवारी, याप्रमाणे आपल्याला ते तापमान शोधायचं आहे. तर इथपर्यंतचा भाग मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते बघा, सुरुवातीला आपण आपल्याला दिलेलं आहे की तापमान हे अंकगणिती श्रेणीमध्ये आहे, तापमान नेहमी 0° सेल्सिअस मध्ये असतं, म्हणून आपण सोमवार ते शनिवारचं तापमान असं गृहित धरतोय की ए वजा तीन डी हे सोमवारचं तापमान आहे, ए वजा दोन डी हे मंगळवारचं आहे, ए वजा डी हे बुधवारचं आहे, ए गुरुवारचं आहे, ए अधिक डी शुक्रवारचं आणि ए अधिक दोन डी शनिवारचं. मग तुम्हाला ज्या अटी दिल्या त्यांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर बुधवारचं तापमान आपल्याला वजा 30° दिलेलं आहे, म्हणून बुधवारचं तापमान इथे कुठे येणार आहे, सोमवार मंगळवार बुधवार, म्हणजे येणार आहे ए वजा डी बरोबर वजा 30, म्हणून ती पहिली अटीनुसार आपल्याला हे समीकरण मिळालं. दुसऱ्या अटीमध्ये काय दिलंय, सोमवारचं आणि शनिवारच्या तापमानांची बेरीज, म्हणून त्याची बेरीज घेतली. त्यानंतर मंगळवारचं तापमान आणि शनिवारच्या तापमानांची बेरीज, त्याच्यामध्ये 5 जास्त म्हणून अधिक 5, हे सोडवल्यानंतर आपल्याला डी ची किंमत मिळाली आणि ही डी ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये घातल्यानंतर आपल्याला ए ची किंमत मिळाली, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए पण माहित झाला, डी पण माहित झाला. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर आपल्याला फक्त इथे तापमान शोधायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करू, सुरुवातीला सोमवारचं तापमान आहे ए वजा 3 डी, यामध्ये जर किंमत घातली, ए ची किंमत आहे वजा 35, वजा 3 × d ची किंमत आहे वजा 5, जर हे सोडवलं तर काय मिळणार आहे बघा, हे वजा 35 तसेच, आणि याचा जर गुणाकार केला तर काय येणार आहे, इथे अधिक चिन्ह येणार आहे आणि 5 × 3 = 15, मग या ठिकाणी 35 मध्ये जर 15 गेले तर उरतील इथे 20 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून ए वजा 3 डी बरोबर तुम्हाला मिळणार आहे वजा 20. आता इथे लक्षात घ्या, हे वजा 20° सेल्सिअस असणार आहे, कारण आपण तापमान मोजतोय. त्यानंतर मंगळवारचं किती असणार आहे, ए वजा 2 डी, यामध्ये ए ची किंमत घालायची वजा 35, वजा 2 × d ची किंमत आहे वजा 5, या ठिकाणी येणारे हे वजा 35, वजा वजा होणार अधिक आणि 5 × 2 = 10, मग या ठिकाणी 35 मध्ये जर 10 गेले तर काय मिळतील तुम्हाला वजा 25°सेल्सिअस, म्हणून ए वजा 2 डी बरोबर काय येणार आहे वजा 25°सेल्सिअस. हे कधीच तापमान असणार आहे मंगळवारचं. तसंच पुढचं जे तापमान आहे ए वजा डी बरोबर काय येणार, मग ए ची किंमत आहे वजा 35, वजा डी ची किंमत आहे वजा 5, मग या ठिकाणी हे वजा वजा होतील अधिक, म्हणून वजा 35 + 5 बरोबर किती येणार आहे, 35 × 5 गेले तर येतील 30, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून इथे येणार आहे ए वजा डी बरोबर वजा 30°. आपल्याला सोमवार मंगळवार आणि बुधवारचं तापमान मिळालं. आता आपल्याला काय करायचंय, गुरुवारचं शुक्रवारचं आणि शनिवारचं तापमान करायचं आहे. तर या ठिकाणी इथे सोडवते बघा, इथे ए ची किंमत आहे म्हणून ए बरोबर किती येणार आहे, डायरेक्टली आपल्या ए ची किंमत माहिती वजा 35, मग इथे येणार आहे वजा 35°सेल्सिअस, बघा इथे अंश सेल्सिअस. त्यानंतर ए अधिक डी, मग ए अधिक डी बरोबर काय येणार, तर ए अधिक डी म्हणजेच ए ची किंमत आहे वजा 35, म्हणजे वजा 35 + d ची किंमत आहे वजा 5, मग हे अधिक वजा वजा होती, मग हे झालं वजा 40°सेल्सिअस, म्हणजे ए अधिक डी बरोबर वजा 40°सेल्सिअस. त्यानंतर शेवटचा आहे ए अधिक 2 डी, मग ए अधिक 2 डी बरोबर, आता मी इथे खाली लिहिते, ए ची किंमत आहे वजा 35 अधिक 2 × d ची किंमत आहे वजा 5, मग इथे येणार आहे वजा 5, इथे वजा 35 हे वजा होतील 5 × 10, म्हणजे हे झाले वजा 45°सेल्सिअस, म्हणून ए अधिक 2 डी बरोबर वजा 45°सेल्सिअस. अशा प्रकारे आपल्याला सगळी तापमानं त्या ठिकाणी मिळू शकतील. तर लक्षात घ्या मुलांना, फक्त काय करायचं आहे, डी ची आणि ए ची किंमत मिळाल्यानंतर फक्त इथे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये किमती घालायच्या आहेत आणि ते तापमान शोधायचं आहे. म्हणून शेवटी वाक्य लिहिले, सोमवारचं तापमान असणारे वजा 20°सेल्सिअस, मंगळवारचं वजा 25°सेल्सिअस, बुधवारचं वजा 30°सेल्सिअस, गुरुवारचं वजा 35°सेल्सिअस आणि शुक्रवारचं वजा 40°सेल्सिअस आणि शनिवारचं वजा 45°सेल्सिअस. याप्रमाणे तुम्हाला फक्त तापमानाच्या नोंदी
लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा आजच्या भागामध्ये आपण जी वेगवेगळी उदाहरणं पाहत आहोत प्रत्येक उदाहरणामध्ये काहीतरी वेगळे पण आहे. बघा सूत्र आपण तीच वापरतो आहोत फक्त डी एन एस एन ए आणि डी या चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या प्रकरणामध्ये. याचाच वापर करून आपण वेगवेगळी उदाहरणं सोडवणार आहोत किंवा सोडवतो आहेत. आता शेवटचं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर शेवटचं उदाहरण काय आहे बघा तर तुमच्या सराव संचामधील हे शेवटचं उदाहरण आहे. बघा सहावं उदाहरण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि पहिल्या ओळीमध्ये एक झाड दुसऱ्या ओळीमध्ये दोन झाडे तिसऱ्या ओळीमध्ये तीन झाडं याप्रमाणे 25 ओळीमध्ये झाडं लावली तर एकूण किती झाडं लावली असा प्रश्न विचारलाय. आता बघा या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काय केले झाडांचं लावले आहे आणि बघा पहिल्या ओळीत एक झाड लावले इथे दोन झाडं लावली आहेत नंतर इथे तीन झाडं लावलीत आणि याप्रमाणे इथे अशी असंख्य झाडं लावली आणि शेवटच्या ओळीमध्ये अशी 1 2 3 4 5 याप्रमाणे एकूण किती झाडं आहेत ही 25 झाडे लावलेली आहेत. आणि तुम्हाला विचारतो समजा हा त्रिकोणाकृती भूखंड आहे असं गृहीत धरा तर बघा पहिल्या ओळीत एक झाड दुसऱ्या ओळीत दोन तिसऱ्या ओळीत तीन याप्रमाणे शेवटच्या ओळीत 25 झाड आहेत म्हणजे अशा एकूण किती ओळी झाल्या तर 25 ओळी झाल्या. तुम्हाला विचारली या संपूर्ण भूखंडावरती किती झाडं लावलेली आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर त्यासाठी आपण जी दिलेली माहिती आहे त्याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. तर पहिल्यांदा लक्षात घ्या पहिल्या ओळीमध्ये एक झाड दुसऱ्या ओळीमध्ये दोन झाडे तिसऱ्या ओळीमध्ये तीन झाडं याप्रमाणे जर आपण ती झाडं लावलेली असतील तर तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल. बघा की पहिल्या ओळीत जर एक झाड असेल दुसऱ्या ओळीमध्ये दुसरं जे झाड दोन झाड लावली म्हणजे एक एकने ते वाढत जाते म्हणून बघा हे जे झाड आहेत तर प्रत्येक ओळीमध्ये झाडांची संख्या एकने वाढते. बघा प्रत्येक ओळीतील झाडांची संख्या एकने वाढत आहे. बघा पहिल्या ओळीत आपण एक लावलं होतं दुसऱ्या ओळीत दोन याप्रमाणे ती संख्या एक एकनेच फक्त वाढतीये याचा अर्थ काय झाला की डी ची किंमत आपल्याला मिळालेली आहे एक कारण एक एकने वाढते म्हणून डी ची किंमत मिळणार आहे एक. आता बघा इथे पहिल्या ओळीत आपण किती झाडं लावली आहेत तर पहिल्या ओळीत एकच झाड आपण लावलेलं आहे म्हणून आपल्याला ए ची किंमत मिळणार आहे एक कारण पहिल्या ओळीत एकच झाड मिळणार ए ची किंमत असणार आहे एक. आता बघा या ठिकाणी इथे ही काय असणार आहे अंकगणिती श्रेणी असणार आहे ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी का आहे कारण प्रत्येक ओळीमध्ये बघा पहिल्या ओळीत एकच झाड होतं दुसऱ्या ओळीत दोन झाड होती नंतर तीन झाली म्हणजे एक एकने ती वाढत आहे म्हणजे डी हा स्थिर आहे म्हणून ती अंकगणिती श्रेणी आहे. आणि ए ची किंमत माहित झाली डी ची किंमत माहित झाली आणि त्यावरून आपण सिद्ध केलं की ही अंकगणिती श्रेणी आहे. मग असे किती ओळी आहेत बरं तर अशा 25 या ठिकाणी 25 रांगा आहेत म्हणून आपल्याला एन ची किंमत मिळणार आहे 25. अशा 25 रांगांमध्ये झाडं लावलीत. आता आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे बघा एकूण 25 रांगा आहेत मग संपूर्ण भूखंडावरती किती झाडं लावलीत हे शोधायचंय मग या ठिकाणी एकूण शोधायचं म्हणजे त्याची बेरीज करावी लागणार आहे म्हणून आपण या ठिकाणी कुठलं सूत्र वापरणार आहोत तर एस एन चं. एस एन चं जे सूत्र आहे एन छेदस्थानी 2 कंसात 2a + n - 1 * t या सूत्रात फक्त आपल्याला किमती घालायच्या आहेत. आता बघा या ठिकाणी एन ची किंमत किती आहे तर 25 म्हणून इथे येणार आहे 25 एन ची किंमत परत 25 छेदस्थानी 2 2 * a ची किंमत आहे 1 - 25 - 1 आणि डी ची पण किंमत आहे 1. आता बघा 25 छेद 2 मी तसेच ठेवले 2 आणि 1 चा गुणाकार येणार आहे 2 + 25 - 1 केलं तर 24 आणि 24 आणि 1 चा गुणाकार परत येणार आहे 24 म्हणून या ठिकाणी येणार आहे 25 छेदस्थानी 2 * 24 आणि 2 येणार आहे 26 मग इथे 2 ने 26 ला आपण भाग देऊ शकतो 2 * 2 * 2 = 6 मग इथे येणार आहे 25 * 13 म्हणून एस 25 बरोबर किती मिळते बघा बरं 25 * 3 = 75 - 7 25 + 25 = 7 - 32 म्हणून या ठिकाणी येणार आहे 325 झाडं म्हणजे त्या त्रिकोणी भूखंडावर आपण किती झाडं लावू शकतो 325 झाडं लावू शकतो. लक्षात घ्या या उदाहरणामध्ये तुम्हाला अशा प्रकारे इथे एक ही दोन झाडं इथे तीन झाडं याप्रमाणे हा भूखंड दर्शवला तरी चालेल
आणि शेवटच्या ओळीमध्ये 25 झाडे असं तुम्ही लिहू शकता. तर या उदाहरणामध्ये आपण काय केलं, प्रत्येक ओळीमध्ये झाडांची संख्या एकने वाढतीये म्हणून आपल्या डी ची किंमत मिळाली एक. पहिल्या ओळीत एक झाडे म्हणून ए ची किंमत मिळाली एक. आणि इथे ही जी संख्या आहे डी ची किंमत जी आहे ती स्थिर आहे म्हणून ती अंकगणिती श्रेणी आहे. आता आपलं काय विचारलं, या संपूर्ण भूखंडामध्ये किती झाडं लावलीत हे शोधायचे म्हणून एकूण संख्या शोधायची म्हणून आपण एसएनचे सूत्र वापरलं. आणि त्या सूत्रामध्ये आपण किमती घातल्यानंतर आपला 325 ही संख्या मिळाली, म्हणजे त्या भूखंडावरती एकूण 325 झाडं लावलेली आहेत. शेवटचं वाक्य लिहायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण सराव संच 3.4 मधील जे उदाहरणं होती ती उदाहरणं या ठिकाणी पाहिली आहेत. 4, 5 आणि 6 ही तीनही उदाहरणं पाहिली आहेत. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. जी उदाहरणं मी सोडवून दिलेली नाहीत तर ती तुम्ही सर्वांनी घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जी उदाहरणं सोडवता येणार नाहीत तर ती उदाहरणं तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. तर इथे आपण आजच्या भागामध्ये थांबणार आहोत. उद्या मात्र भूमितीचं किंवा गणिताचं भाग 2 पुढील प्रकरण जे आहे वर्तुळ ते आपण सुरू करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.